यस मिस्टर कौशल, यशवंतराव लिमयांच्या घरी पोलिसांना यावं लागावं. काय झालंय? इन्स्पेक्टर साहेब, आमच्या घरी चोरी झाली आहे. माझ्या मिसेसचे दागिने चोरीला गेलेत. काय? तुमच्या मिसेसचे म्हणजे मृण्मयी लिमयांचे दागिने चोरीला गेले? या. हा तर चोराच्या उलट्या बोंबा तसा प्रकार झाला. म्हणजे मुक्ताबाईंनी त्यांच्या तक्रारीत असं म्हटलंय की त्यांचे स्वतःचे दागिने चोरीला गेले आणि त्यांनी मृण्मयीवर संशय व्यक्त केला. हो, हे सर्च वॉरंट. मला तुमच्या खोलीची झडती घ्यावी लागेल. हे बघा, मी काहीही केलेलं नाहीये. उलट माझेच दागिने चोरीला गेलेत. आई आहो, काय चाललंय सगळं? प्लीज मला माझी ड्युटी करू द्या. तुमची रूम कुठे? मी दाखवतो. या इन्स्पेक्टर साहेब, ही तिची रूम. हवलदार, तुम्ही त्या बाजूला शोधा, मी इकडे बघतो. काय खरंच तुझे दागिने चोरले गेले? खरं काय ते कळेल आता. चला कौशल, तुम्ही सुद्धा. मृण्मयी, तुम्ही घाबरू नका, परमेश्वर आहे, तो बघते सगळं. हा, ठेवा तिकडे. आणि दुसरं काही सापडतं का बघा. बरच काही घडायचं आहे. जादूने आलं? अहो मला खरंच माहिती नाही. खरं तर माझे दागिने हरवले म्हणून मी तुम्हाला सांगायला आले. मृण्मयी लिमये, तुम्हाला माझ्या बरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल. पण का? कशासाठी? मी काही नाही केलेलो. मग ही दागिने इकडे कसे आले? आजपर्यंत या घरात काहीही घडलं नाहीये. मग आताच हे घडलं कसं? अशाच काय ह्याहून भयानक गोष्टी घडल्या तिथे. फक्त त्या चार भिंतीच्या आत राहिल्या होत्या. पण आज ह्याने सगळी अप्रू चव्हाट्यावर आणली. इन्स्पेक्टर साहेब, बघताय ना तुम्ही, पटलं ना तुम्हाला माझं म्हणणं? एक दिवस ही आम्हाला घराबाहेर काढेल. हो इन्स्पेक्टर साहेब, we are really very insecure in this house. Don't worry, मी यांचा चांगलाच बंदोबस्त करतो. चला मृण्मयी लिमये, चला माझ्या बरोबर. थांबा इन्स्पेक्टर साहेब, हिला पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ नका. अहो, आमच्या इज्जतीचा प्रश्न आहे. जाऊ दे तिला. तिचं खरं रूप काय ते येऊ देत एकदा लोकांच्या समोर. नाही कौशल, अरे हिला कोण ओळखते? उद्या आपल्याला जगात तोंड दाखवायला जागा उरणार नाही. यशवंतराव लिमयांची सून पोलीस कोठडीत. कल्पना सुद्धा असह्य होते. इन्स्पेक्टर साहेब, मला माझे दागिने मिळालेत. मी माझी केस मागे घेते. ठीक आहे. पुन्हा तुझ्याबद्दल काही तक्रार ऐकू आली तर लक्षात ठेव. मृण्मयी, बाळ काय हवं असेल तर मागून घ्यायच. अशा वाईट सवय लावून नाही घ्यायच्या. एवढे दिवस तुमच्या सहवासात राहूनही बऱ्याच चांगल्या सवयी टिकून ठेवल्यात मी. मृण्मयी!
आपण काय करू? तुम्ही काय वचन घेतलं माझ्याकडून? इथे राज रसपणे पाप लपवली जातात आणि न केलेल्या गुन्ह्याची सजा मी का भोगू? खूप एकटी पडली, माझं काय एकटी सोडून गेलं हरले बाबा मी काय करू मी बाबा? हॅलो, गुड मॉर्निंग कौशल. हा संघवी बोलतो. हा बोला, गुड मॉर्निंग. काय कसं काय चाललंय मिल मंदी, कसं काय वाटते? एन्जॉईंग. हा, कापड तयारून बाहेर येताना बघणं म्हणजे स्वतःच्या श्रमांचं चीज झाल्यासारखं वाटत संघवी साहेब. थोडीशी मेहनत आहे पण थ्रिल पण खूप आहे. हा मग, अरे आता तर खरी गंमत पुढे आहे. कशी काय? काय आता तू मार्केटमध्ये खऱ्या अर्थाने उतरलायस ना. अरे लय गंमत असते बघ एकमेकांचे पतंग काटण्यामध्ये. संघवी साहेब, आता पुढे माझी सुरुवात आहे. अरे सुरुवातीला तू मार्केटला हादरवून सोडलास ना सर्वांना, ते पोर्ट्रस्टचा ऑर्डर मिळवून. कौशल काय रे, कसा काय मिळवलास रे एवढी मोठी ऑर्डर तू? हा, काय झोल काय केलास तू? हा, नथिंग नथिंग संघवी साहेब, आय जस्ट मॅनेज टू कन्व्हिन्स देम. हा बाबा, काय आहे की एक लक्षात ठेव, हा क्लायंट बार जपून ठेव बाबा. काय वेळोवेळी तुमच्या मार्गदर्शनाची गरज भासेलच मला. हा, अरे ते तर तुला मिळणारच, ते आम्ही तुला देणारच, त्याबद्दल तू डोंट वरी. बरं ठेवू काय? ओके, थँक्यू व्हेरी मच साहेब. पत्र आहेत तुमची. कुठे होतोस तू? पोस्टमॅन आला होता ना. हॅलो. हॅलो श्रावणी, कुठे आहेस तू? मी घरीच आहे, तू कुठे आहेस? मी आहे. काय झालं? कसलं रे? अगं श्रावणी, मी तुला एक काम सांगितलं होतं पापाबद्दल. हा, मी बोलले देशमुख साहेबांशी. हा मग? ते म्हणालेत बघूया. बघूया काय श्रावणी, इथे माझा श्रावणी, अगं त्या पापाने आपल्या घरावर पाळत ठेवले. अरे पण तू कुठे आहेस घरात? अगं तू कुणालाही काही करू शकतो, डोंट टेक इट लाईटली प्लीज. बरं ठीक आहे, मी परत एकदा बोलते साहेबांशी. ओके, चल बाय, टेक केअर. ऑर्डरची इन्क्वायरी निघाली. काय नवीन ऑफर?
सर बहुतेक हाँ भाई। हाँ बोल काले क्या हुआ? ओ कौशल और एक औरत बाहर निकली है लेकिन शिशिर का कहीं पता ही नहीं। वो औरत मुनमई थी क्या? नहीं नहीं कोई दूसरी थी। शिशिर कहीं अंडरग्राउंड हुआ होगा। तू एक काम कर सीधा घर में घुस जा और शिशिर के बारे में पूछना। किसी ने नहीं बताया तो डाल दू क्या? मेरा काम कम चिल्लाना ज्यादा है रे, पागलपन मत कर। अब देख वो क्या बोलते हैं अंग्रेजी में, हाँ उनसे पोलाइटली बात करना। भाई किसी ने उल्टा सीधा कहा ना तो मैं चुप नहीं बैठूंगा। सुना तेरे को उधर भेजाना यही मेरी गलती हो गई। देख तेरे को जो करना है ना वो कर, चल जा। अब मेरा फोन ठीक है भाई। अबे देख कर रहा है चल। शिशिर साहब आहेत का घरात? नाही आहेत। कुठे गेले? काही कल्पना नाही। नाही तरी पण तुम्हाला सांगितलं। तू आज जा मी बघते। नमस्कार मॅडम। काय काम होत? नाही तुमच्याकडे काही काम नव्हतं, मला शिशिर भाई पाहिजे। ते भेटणार नाहीत। म्हणजे ते घरातच आहेत? तुम्हाला काय करायचं त्याच्याशी? ओ ताई कशाला पंगा घेताय आपल्याशी? नीट बोला जरा नीट बोला। आम्हाला शिशिर पाहिजे, देऊन टाका बात खतम। हे बघा तुमचे कोणते पापा भाई आहेत ना त्यांना जाऊन सांगा, शिशिर लिमयांच्या केसाला जरी धक्का लागला ना तर त्याचा परिणाम चांगला होणार नाही। आणि दुसरी गोष्ट, पुन्हा या घरात यायची हिम्मत करू नका। विसरू नका माझे जोक मला आवडत। लिहिजे ना आप। थँक यू। अरे आज शाम की तिकीट बुक करवा ली है मैंने। मुलुक जाने की? अरे नहीं रे बाबा पिक्चर की। कैसे नऊ की? किसको कुछ प्रॉब्लम नहीं है ना? नो 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 आई डोंट हैव एनी प्रॉब्लम, यस आई एम एवर रेडी। मुक्ता तुम्हें? नहीं मी नहीं येऊ शकणार। क्यों? आता परमिशन घ्यावी लागेल सुनबाईंची म्हणून। काय मुक्ता, मुक्ताला काय जरूरत आहे कोणाची परमिशन घ्यायची? नाही बोलत घर फिरलं ना की घराचे वासेही फिरतात, तसंच झालंय। हे खरंय मुक्ताजी, आता ग्रह बदलले हेच खरं। अरे एका टाइमला राणी सारखं घरात राज्य करत होती, आता अरे मी हिच्या जागेवर असते ना तर सुसाईडच केलं असतं। काय गं मुक्ता, तुझी सून तुला एवढं छळते? काही विचारू नकोस, परवा तर चोरीचा आळा आणला तिने माझ्यावरती। रिअली? हो ना, पोलिसांपर्यंत प्रकरण गेलं, शेवटी ती चोरी तिच्या अंगाशी आली। अगं बाई हे तर अगदी फिल्मी झालं, पण वाटत नाही ना तिच्याकडे बघून असं। हा तर तिचा प्लस पॉइंट आहे, आपल्या सुनांपासून सावधान राहिलं पाहिजे। माझी सून खूप चांगली मिळाली आहे, टचवूड। एक सांगू मुक्ता, शेवटी आपल्या वागण्यावरही खूप काही अवलंबून असतं। म्हणजे काय म्हणायचं तुला, मी तिच्याशी वाईट वागत होते का? असं नाही म्हणायचं, मी तुला एक सांगते, टाळी एका हाताने वाजत नाही, आपणही त्यांना समजून घेतलं पाहिजे ना। तर समजून घ्यायचं म्हणजे काय करायचं? चोरी केली नाही तरी कबूल करायचं की चोरी केली म्हणून? ती कशी वागली काही बोलली तरी सहन करायचं? आता तर हॉटेलला जायला लागल्यापासून काही विचारूच नका, तिच्या वागण्याला काही धरबंदच राहिलेला नाहीये। कधी येते कधी जाते। कौशल कुछ उसको बोलता नहीं है?
अरे कौशल की तो उसने कठपुतली बना के रखी है। एक तो चांगले झालं की मिस्टर संगवीनी त्याला मिल चालू करून दिली, नाही तर त्याचा हाल कुत्र्याने खाल्ला नसता। हो ना, त्याच्या बिचाराच्या मागे तर 7.5 लागली आहे। ते जे कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं ना, त्याच्या इन्क्वायरीचं लेटर आलंय आमच्याकडे। इन्क्वायरी? बघूया काय होत आहे। येस, हे काय? पहिल्यांदा आपण कोण ते सांगितलं तर बरं होईल। कौशल निमये। आणि तुम्ही विचारल्याशिवाय आतमध्ये कसे आले? तुम्हाला काही ऑफिस मॅनर्स वगैरे आहेत का नाही? ऑफिस मॅनर्स तुमच्यासारख्या सरकारी नोकराकडून शिकायची गरज नाही मला। त्याच सरकारी नोकराकडे तुम्हाला तंगडतोड करण्याची गरज भासली मिस्टर लिमये। हे काय? मिस्टर लिमये, हे लेटर उठून माझ्या हातात द्या। असं काय करताय मिस्टर लिमये? साध्या सोप्या मराठी भाषेत लिहिलंय काम थांबवा म्हणून। का? ते लिहिलंय टेंडर न भरता काम मिळवलंय म्हणून। तुमच्याकडे अशी किती कामं नियमानुसार होतात? नाही नाही, म्हणजे इतरांचं मला माहिती नाही, पण माझ्याकडे सगळी कामं अशी नियमानेच होतात। तुमच्यासारख्या सरकारी अधिकाऱ्यांना मी 1000-2000 रुपयात विकत घेतो। विकत? स्टॉप एटले मये। त्यात असले 1000-2000 रुपयात विकल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यांकडून तुम्ही काम करून घेतलेत ना, म्हणून हे लेटर तुमच्या ताब्यात मिळाले। तुम्हाला काय हवं एवढं सांगा। मला काय नको आहे, काय आहे आता मला काम खूप आहे, त्यामुळे मला थोडीशी शांतता आणि एकांत हवं आहे। तेव्हा तुम्ही निघालात तर बरं होईल। आणि हो, तुमचं काम बाकी त्वरित थांबवा। यू मे गो नाव। मिस्टर लिमये, एक मिनिट। तुमचं लेटर तुम्ही घेऊन जाऊ शकता।